निवेदनाद्वारे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी दिला. अन्यथा विधानसभा निवडणुकीत हिसका दाखवू. अतिवृष्टी झालेला सोलापूर जिल्ह्याबरोबरच मोहोळ तालुका मदतीपासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तात्काळ अतिवृष्टी झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतीपिकांचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे. सोलापूर जिल्ह्यात परतीचा मान्सूनचा पाऊस पडत असतो. तो कालावधी साधारण 15 दिवस ते 1 महिना असतो. त्यावरच खरीप पिके अवलंबून असतात. मात्र चालू वर्षी मान्सून आगमनापासून सोलापूर जिल्ह्यात पाऊस दाखल होऊन सतत संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. मागील महिनाभरापासून सतत पाऊस असल्याने पिके धोक्यात आली आहेत. अनेकांच्या पेरण्या आणि पिकाची लागवड वाया गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबत शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सोलापूर जिल्ह्यात सतत सुरू असलेला पाऊस तसेच पुणे भागामध्ये पडलेल्या पावसामुळे उजनी धरणावरील सर्व धरणे भरल्याने अतिरिक्त पाणीसाठा उजनीमध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळे उजनी धरण 100% भरले आहे. सोलापूर जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ अतिवृष्टीग्रस्त भागातील शेती पिकांचे पंचनामे करावेत आणि तात्काळ मदत द्यावी. अन्यथा विधानसभा निवडणुकीत मतदानावरच बहिष्कार घालण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी दिला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.